भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या वतीने त्यांना अभिवादन। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना कारगिलचे युद्ध जिंकून आपले लष्कर किती बळकट आहे हे जगाला दाखवून दिले। देशाला अण्वस्त्रधारी करण्याचे त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले। आपल्या कारकिर्दीत नदी जोड योजना त्यांनी अंमलात आणली, त्यामुळे ते देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून नावरूपास आले, अशी आदरांजली माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी वाहिली। आज शनिवार दिनांक 25 डिसेंबर रोजी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 97व्या जयंतीनिमित्त राजवाडा येथील भाजपा महिला मोर्चा जिल्हा संपर्क कार्यालयात माजी आमदार नितीन राजे शिंदे यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका स्वातीताई शिंदे, सुनीता इनामदार, वंदना जाधव, विद्या दानोळे, मनीषा शिंदे, पूजा सुतार, प्रियानंद कांबळे, अशित साळुंखे, श्रीधर मिस्त्री, सुरेश पवार, चेतन भोसले, आकाश काळेल, पंकज कुबडे यांच्यासह भाजपाचे महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान असताना भारत देश अण्वस्त्रधारी करायचं फार मोठं काम त्यांनी केलं। त्याचबरोबर कारगिलचं युद्ध जिंकून आम्ही आमचे लष्कर हे बळकट आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं। अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्यातली मुख्य योजना म्हणजे पुराचं पाणी जे समुद्रात वाहून जातं तो नदी जोड प्रकल्प त्यांनी अंमलात त्यांच्या कारकिर्दीमध्ये अंमलात आणा। असे देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांची ओळख आहे ते अटलजी अटल बिहारी वाजपेयी यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यात विशेष करून नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, अनाथाश्रमला खाऊ वाटप, लहान मुलांना खाऊ वाटप, कपडे वाटप, अशा अनेक कार्यक्रमाचं नियोजन आज करण्यात आलेलं आहे। आणि हा सुशासन दिन जो आपला साजरा होतोय त्यानिमित्तानं अटल बिहारी वाजपेयींना आम्ही सर्व पदाधिकारी मिळून आज श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।